यानंतर सक्षना सलगर मॅडम, सक्षना सलगर मॅडम विनंती करतो की आपलं नियुक्त करावं थोडक्यात, अत्यंत थोडक्यात. आज आपण सर्वांनी आधी पवार साहेबांसाठी घोषणा द्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक अर्धा तासापूर्वी एवढ्या केवढ्या नभांच्या गर्जना झाल्या, आणि नभांची गर्जना ही पवार साहेबांना सलामी आहे. म्हणून हिंदुस्थानचा बुलंद आवाज, अरे हिंदुस्थानचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आदरणीय पवार साहेब, आज सकाळी तुमची सटाणा येथे सभा होती, आणि त्या सभेमध्ये आज मला परत तुमचा सार्थ अभिमान वाटला. जयंत पाटील साहेबांना आज मी बोलले की सटाण्याला एवढं वादळ वारं सुटलं होतं, पावसाचं वातावरण होतं, छत उडून गेलं, मागचा डायस तुमचा मंडप पडला, परंतु भाषण करत असताना आदरणीय पवार साहेब एक इंच सुद्धा मागे हटले नाहीत, हा महाराष्ट्राचा सह्याद्री आहे. आणि हा डायलॉग नाही, पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं की पवार साहेब एक इंच भर हल्ले नाहीत. आमच्या सारखे तरुण उठून उभे राहिले, आता कुठे अंगावर पडतंय, परंतु पवार साहेबांच्या मागे जयंत पाटील साहेब असतील आणि बाकीचे लोक असतील उभे होते, परंतु साहेब एका मिनिटासाठी सेकंदासाठी अविचल झाले नाहीत. म्हणून साहेब मला हरिवंशराव बच्चन साहेबांची कविता आठ, मी बोलेन आणि माझं भाषण संपावे. अग्निपथ तंतोतंत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सूट होते. वृक्ष हो भले खडे, हो बडे बडे घने हो, एक पत्र छाव भी मांग मत, मांग मत अग्निपथ, अग्निपथ. तू न थमेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, ये महान दृश्य है. एवढा मोठा 84 वर्षाचा सह्याद्री, थकवा येत असेल हो, पण तुम्ही एनर्जी आहे, तुम्ही त्यांची एनर्जी ड्रिंक आहेत. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है. एक आश्रू स्वेद रक्तपत, हो लतपत अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. पवार साहेब तुम्ही हे लोकसभा निवडणूक नाहीये. मनमाडकरांना मला सांगायचंय ही ऐतिहासिक निवडणूक आहे, आणि ही आमच्या सूर्याची. अरे आकाशात एकच चंद्र आहे, पण देशात फक्त शरदचंद्र आहे, हे सांगा भारतीय जनता पार्टीला. अभिमान वाटला आज मला. अरे कोणी आमदार खासदार होतं होऊ देत, परंतु मी पवार साहेबांची कार्यकर्ती आहे, आणि त्यांच्या या काळामध्ये त्यांचा छोटासा खारीचा वाटा आदरणीय जयंत पाटील साहेब आम्ही करतोय, याचा मला अभिमान वाटतोय. जयंत पाटील साहेब कॅप्टन ऑफ द शिप. अरे सगळे पळून गेले, परंतु खऱ्या अर्थाने राजाराम बापूंचा वारसा जयंत पाटील साहेबांनी चालू ठेवला. सख्खे दादा पुतणे पळाले, हे मोदींना विचारलं पाहिजे बरं का. का विचारायचंय काका? मोदी 3 महिन्यापूर्वी म्हणले होते की ओ जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का 70,000 कोटी का घोटाला है और वो करप्टेड पार्टी है. आता मोदींना विचारलं पाहिजे दादाला कुठल्या निर्म्याने धुतलंय, कुठला निर्मा वापरलाय. अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत देशमुख साहेब, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, फडणवीस टरबूज काय म्हणाले, अरे 2019 नांदेडला भाषण ऐकायला पाहिजे होतं तुम्ही. मी मराठवाड्याचे, भाषण काय होत, अरे अशोक चव्हाण तर डीलर आहेत, ते अशी डील करतात तशी डील करतात, यांना घरात बसवा. आणि आता 3 महिन्यापूर्वी अहो सरडा तरी कमी रंग बदलतो ताई, एवढा भाजपाने रंग बदललाय. वाक्य काय आहे, अशोक चव्हाण राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचा आदर्श आहे. वारे वा आदर्श, आम्ही काय धोत्रावर इन करतो काय. समजून घ्या, ही डिप्लोमसी समजली पाहिजे. सगळा धाक देऊन दडपशाही करून फक्त लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या भारत जलाव पार्टीनं केलंय. म्हणून नरेंद्र मोदीजींना सांगायचंय की चले जाओ. आज या ठिकाणी
श्री रामचंद्रांचं ते नाव घेतात. आम्ही पण भक्त आहेत, लहानपणापासून हिंदू आहे मी, परंतु प्रभू रामचंद्र आम्हाला कुठले आवडतात? दराडे साहेब, जे वनवासामध्ये असताना आदिवासी महिला शबरीचे उष्ट बोर खातात तो श्री रामचंद्र मला आवडतो, आणि आम्ही त्या रामाचे भक्त आहेत. हे आम्हाला भारतीय जनता पार्टीने शिकवू नये. फक्त जाता जाता एवढंच म्हणेन, पवार साहेबांसाठी ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायचे. पवार साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता झुकू दिली नाही. वयाच्या 84 वर्षी हा सह्याद्री तुमच्या माझ्यासाठी लढतोय, संविधान वाचवण्यासाठी लढतोय, आणि भल्या भल्यांना जे नौखे नवटे रेवडीचे पैलवान झालेत ना, त्यांना गार केल्याशिवाय अवस्थात शांत बसणार नाही. ही शपथ मनमाडकरांनो तुम्ही घ्यायचे. एकच जाताना म्हणीन, अभी थोडी खामोशी है फिर शोर आएगा. अरे जरा सी अभी खामोशी है फिर शोर आएगा. भारतीय जनता पार्टी, तुम्हारा थोड़ा वक्त है, शरद पवार साहब का दौर आएगा, दौर आएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू.